आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। अचानक लागलेल्या आगीत एक घर जळून खाक। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाटांबे गाव येथे शेतमजुराच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले असून संसार उपयोगी साहित्याची हानी झाली आहे। पोपट उखा भंसी या कुटुंबाचे सदस्य समवेत वास्तव्यात आहे। यात त्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून अन्नधान्य, वस्त्र, आर्थिक भांडवल, संपूर्ण जीवनावश्यक वस्तू आगीत भस्म झालेल्या आहेत। यामुळे त्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे। सकाळी सुमारे 8:30 अचानक गावात आगीचा डोंब उसळला, त्यामुळे गावकरी धुराच्या दिशेने धावू लागले आणि आग आग म्हणत सर्वजण पाणी घेऊन धावू लागले आणि आग विझवू लागले। आग आटोक्यात येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। या आगीत संपूर्ण घर जळून खाक असून राख रांगोळी झाली आहे। यात खूप मोठे नुकसान झाले असून घटनांची माहिती मिळताच बागलाण आमदार माननीय दिलीप मंगळू बोरसे घटनास्थळी पोहोचले व सविस्तर पाहणी करून कुटुंबियांना आर्थिक मदत करून व अन्नधान्य उपलब्ध करून देऊ असे सांगितले गेले आहे। सदर कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। रेनबो न्यूज करिता अजय ठाकरे, बागलाण। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।